माझ्या मुलाच्या अपेक्षा असतात नवऱ्या माई केलेली आहे, पण त्या माईकडे आपल्या दूध त्याला कुठेतरी डॉक्टर बनवायचं आहे, त्याला कुठेतरी इंजिनियर बनवायचं आहे, ते मंत्री विचारतात 2 लाख भरा, अशा आशा आणि जायचं कुठे पिकाच्या माध्यमातून ही संघटना निर्माण केली, हे विनोद रूप देणार नाही, लता ताई तुम्हाला देणार नाही, तुमचा हक्क कसा घ्यायचा हेही तुम्हाला आम्ही सांगणार आहे। आज आपण माझ्याकडे निराधार महिला कानानगर शोध झाली पाहिजे,
गड ह्या नगर चौकडे तिला कोणी हजार रुपयाची मदत नाही केली. या मनाने काल मला विटीला प्रश्न विचारला, मॅडम तुम्ही मला कोणी मदत म्हणजे साहेब काय करणार आहे? आम्ही सगळे भिकारी म्हणलं, आम्ही तुमच्यासारखेच निराधार आहे. आम्ही काही कटाचा बिगला नाही की अंबण नाही, आमदार नाही, खासदार नाही. त्या महिलेला म्हणलं, ह्या ज्या महिला आहेत ही आपली ताकद बाई, ये आणि पदर पसर आणि सगळ्या म्हणा माझ्या मुलीला मदत करा. इथे बसले आणि त्या महिलेला बाई काही कोण प्रश्न असल ऑपरेशन जातो आणि प्रश्न असतील आपल्या संघटना मेळावा लावायचा, तिथे 5-10 रुपये त्या महिला मदत करायची. मदत आपली संघटना हेच आपली एक निधी आहे. एकच आपलं आमदार पद आहे, एकच आपलं खासदार पद आहे. आपली एकमेकाला आपण मदत करणं ते आपल्याला कोणी देणार नाही. तुम्हाला दोघा मागायचा बंद करायचाय आणि या दोघा मागायचा एकला तर जायचं गट आणि मिला भाऊ रूप होते बंद करेल. लोक मला मिळाले विचारतात प्रश्न, ही संख्या वाढतच जाईल. ह्या देवदशीला मी कुठपर्यंत मिळतो? अरे या देवदशीला 2000 मिळाले, ती बाई कशाला मागल? देवीच्या मनात आहे, देवीच्या घरात आहे. मी तुम्हाला पहिलं सांगितले, जर आपण पळणी मागायला पळणी घेऊन फिरू शकतो तर आपण तलवारही घेऊ शकतो आपल्या हक्कासाठी. हे तुम्हीच नसत आम्ही काय बोललो असतो? ज्यावेळी आमचं ऍक्सिडेंट करण्यात आलं राजकीय पक्षांनी की हे मेले ती संघटना उघडणार नाही, पण या संघटनेचा ह्या महिलांचा माझ्या आयांचा बहिणींचा अंधा अपंगाचा हा आशीर्वाद. अरे गाडी 3 बलते मारून ह्या माणसाचे तुकडे होऊन हात तुटला, पाय तुटला, डोकं फुटलं, मणका तुटला, त्याचे तोंडाचे 3 भाग झाले, तरी हा माणूस तुमच्या समोर सरळ आहे. हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद. आणि या आशीर्वादाचं आम्हाला कुठे ते फळ आहे? आज आम्ही बोलतोय हे तुमच्या आधारावर. हा तुमचा आधार आहे आम्हाला, आम्ही निराधार आहे, पण तुम्ही आम्हाला आधार दिलाय. संघटनेला आमच्या आधार दिलाय, संघटनेला हा तुमचा आधार आहे. हे पाठबळ आहे. अरे आपण कोणाला हम किसी को डरने वाले नाही आहे. हमें कितने भी हमारी बुराई करने दो, विलास रूप ने करोड़ रुपए लिया, लता भाई ने लिया, हमें बस तो डरने वाले थे. हम सच्ची बाबा साहब क्या औलाद है, सच्ची बाबा साहब क्या औलाद है. और इनके दरबार में हम बोल रहे हैं, इनके दरबार में हम बोल रहे हैं, हम बिकाऊ नहीं है, हम स्वाभिमानी है. हम बिकाऊ नहीं है, हम स्वाभिमानी है. अरविंद को हमने बताया है हमारी राजनीति क्या है और हमारी संगठना क्या है. जिनको भी हिंदी आया इनको समय इनके लिए बोल रही मैं. आप कहता ट्विटर साठ्यांची मुलगी, माझे वडील खूप मोठे खूप स्वाभिमानी होते, पण या मध्ये घालवले 40 वर्ष, पण त्यांना कधी थांब दिलं नाही. लोक मला